अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विद्यार्थी हितासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी जामनेर तहसीलदार नामदेव टिळेकर यांना निवेदन सादर करून केली आहे। राज्य शासनाने जामनेर तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित केले असून तालुक्यातील विद्यार्थी हे परीक्षा शुल्क भरले न गेल्याने परीक्षेपासून वंचित राहू शकतात। त्यामुळे सर्वांची परीक्षा फी माफ करून परीक्षा फी भरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी सुद्धा परत करण्यात यावी अशी मागणी एबीव्हीपीने या निवेदनाद्वारे केली आहे। निवेदन सादर करते समयी एबीव्हीपीचे तालुका प्रमुख मनोज जंजाळ, शहर मंत्री अक्षय जाधव यांच्यासह एबीव्हीपीचे शेकडो विद्यार्थी तहसील कार्यालयात उपस्थित होते। भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे। महाराष्ट्र सरकार दुष्काळ निवारण्यासाठी खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहत असताना विद्यार्थ्यांसाठी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीसाठी तहसीलदार सरांना आपण निवेदन दिलेलं आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांसोबत खंबीर आहे आणि दुष्काळ निवारण्यासाठी सरकारसोबत आपण देखील सर्वांनी दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे। आपला जामनेर तालुका देखील दुष्काळग्रस्त असल्यामुळे आपण तहसीलदार महोदयांना निवेदन दिलं। त्या निवेदनात आपण असं म्हटलं आहे की संपूर्ण तालुकाभरातील महाविद्यालयात जे दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालये आहेत त्या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ व्हावे अशी विद्यार्थी परिषदेने मागणी केलेली आहे। आता आपल्या महाराष्ट्रात जवळपास 180 तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे। तर महाराष्ट्र शासन एवढं शेतकऱ्यांसाठी एवढं करत आहे तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी की जी परीक्षा फी विद्यार्थी भरतो ती परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत मिळावी, तसेच त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा आर्थिक लाभ होईल आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल की सरकारने आपली सुद्धा फी माफ केली आहे। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही वारंवार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत असते। तर जामनेर शहराच्या वतीने तसेच तालुक्याच्या वतीने आज जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। तर आम्ही त्या निवेदनात असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांची तात्काळ परीक्षा शुल्क ही माफ व्हावी, त्यासाठी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। आम्ही हे निवेदन आमचं लवकरात लवकर मागणी पूर्ण व्हावी यासाठी ते निवेदन दिलेलं आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।